नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव, पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। हप्ता घेतला जातो, आमचे हप्ते चालू आहेत आणि हप्ते चालू असताना आम्हाला पुन्हा त्रास दिला जातो। 407 वाला कोण आहे? काय आहे? खाली खाली चार काढून अशा पद्धति मध्य हफ्ते घेऊन सुद्धा आता 4 घंटे फक्त इथून तो कुठे जायचे एमआयडीसी तांबूजा 3-3.5 किलोमीटर अंतर आहे। ते लोक 40 गावच्या 40 गाव मध्ये आज 4 घंटेपासून इथे सकाळ दुपार पासून आहे। बरोबर आहे का रे बाबा? सगळे बरोबर यांचे सगळ्यांचे कार्ड सिस्टम मध्ये हफ्ते घेऊन सुद्धा यांना त्रास आहे अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती। फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर मला इथं मी आलो होतो काशीवरून, काही लोक आले होते त्यांना भेटायला, त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला ऐका मी सांगतोय मग तुम्ही बोला, त्यांनी मला तक्रार केली। तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं। तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक एक्सेल शीट बनलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये 1500-2000 लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही त्या लोकांना त्रास देताय असं यांची माझ्याकडे तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो। यात तुमचं काय म्हणणं ते सांगा। आम्ही इथे इथं आलेलो आहे, तुम्ही जर का म्हणत असाल असं कोणत्या प्रकारचं कृत्य होत असेल, आमच्या नावाने जर का कोणाकडे काय जमा होत असेल तर आपण ती गाडी नक्की पकडू। ती गाडी जर का मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने तर 100% त्या गाडी आपण मारवाय करू। तुम्ही मला सांगा ही गाडी साहेब चेक करा, मी ती गाडी चेक करायला तयार आहे। जी गाडी तुम्ही सांगाल, जी गाडी तुम्ही दाखवाल ती गाडी आपण चेक करतो। काही मला गाड्या नाही चेक करायच्या आहे म्हणजे हो साहेब ऐका ना, मला गाड्या चेक करायच्या नाही आहेत। तुमचा यांचं म्हणणं की आम्ही हप्ते देतो, किती गेलो फिरोज किती गेलो क्या भाई क्या सॉरी बता। हा हमारा इतना ही निवेदन है सर आपसे, वो जो भी है वो ऊपर से डिपार्टमेंट से सर आपका, लेकिन हमारा इतना ही निवेदन है कि हम लोकल से ऐसे हम रुपया देता है। तुम्हारा कितना हफ्ता है मजे महीने का? 2200 रुपये देते सर। बराबर है नाही साहेब म्हणजे अहो साहेब तुमच्या तोंडावर सांगतोय, तुम्ही दारू पिऊन बोलत नाहीये, शुद्धी देतो साहेब। बरोबर आहे आणि एक नाही सांगा, तुम्ही इथं थांबा तुम्हाला 100 लोक उभे करतो मी। अरे 10 रुपये हप्ता लिहितो तुम्हाला मालेगाव रोडला डंपर त्याला 3000 रुपये महिना 9 डंपर 27000 रुपये दर महिन्याला द्यायचो। हा 27000 रुपये देतो तुम्हाला महिन्याला, कितना हप्ता देता रे साहेब? ज्या रोडला तुम्ही सांगाल ना ती गाडी आपण चेक करू। अहो गाडी प्रॉब्लेमॅटिक असेल प्रश्नच नाही, तुम्ही कसं शक्य आहे साहेब? ऐका ऐका यांची तक्रार वेगळी आहे, तुम्ही जरा वेगळं तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय, तुम्ही तुमचं काम करावं। यात आज 40 गावला परिवहन विभागाच्या आरटीओ इन्स्पेक्टर लोकांनी काही ठराविक गाड्या पकडून माल धक्क्यावर लोकांना थांबून ठेवलं होतं। या संदर्भात मला काही तक्रारी प्राप्त झाल्या, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या लोकांना बोलवलं तर त्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मान्य केलं आणि सांगितलं की आमच्याकडनं परिवहन विभाग दर महिन्याला 3-5000, 5-7000 अशा वेगवेगळ्या स्वरूपात घेतं। काही लोक जे हप्ते देत नाही अशा लोकांना 10-10 हजार रुपयाच्या 20-20 हजार रुपयाच्या तर नवे तर लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचा बडगा हे परिवहन विभाग उचलतं। यामागे एक मोठं अर्थकारण आहे, यामध्ये 40 गाव विभागाचे आरटीओ इन्स्पेक्टर ते टर्न होऊन आलेले सगळे अधिकारी श्याम लुई म्हणून परिवहन विभागाचे इथले अधिकारी आणि राज्याचे आयुक्त ढाकणे यांचं एक मोठं सिंडिकेट आहे। अर्थकारण आहे 80-90 लाख रुपये हप्त्याची वसुली नुसती जळगावमधून केली जाते अशी राज्यभरातनं ही मोठी वसुली केली जाते। या संदर्भात परिवहन मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांना मी हे सगळं पुराव्यानिशी मांडणार आहे। यांचे प्रायव्हेट पंटर जे हप्ते वसुली करता त्यांची आणि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शनची चौकशीची मी आता मागणी करणार आहे, त्यांची चौकशी करणार आहे। हे कसे हप्ते घेतात, किती घेतात आणि ज्या ज्या लोकांकडून यांना हप्ते वसुली होते त्या सर्व ड्रायव्हर आणि वाहन मालकांना मी आता पुढे करून यांची चौकशी झाल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही। सर्वसामान्य लुटणाऱ्या परिवहन विभागाला आता मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही।